नमस्कार, बातमी आहे नेरू रेडिओ। महाराष्ट्र राज्यातील लोककलेची चार आणि दशावतारी लोकराजा कैलास होते सुधीर कलिंगण यांचा पहिला स्मृती दिन कुडाळ तालुक्यातील नेरू येथे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने साजरा करण्यात आला। यावेळी सुधीर कलिंगण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी वेगवेगळ्या कला प्रकारातून सुधीर कलिंगण यांच्या स्मृती जागरूक ठेवण्यासाठी प्रयत्न केले, त्या कलाकारांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। कैलासवासी सुधीर कलिंगण यांच्या प्रचंड कला कष्टाचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडत उलगडत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणले की दशावतार कला ही कोकणची परंपरा आहे। लोकराजा कैलासवासी सुधीर कलिंगण यांनी ही लोककला साता समुद्रापार पोहोचवण्याचं काम केलं आणि ते महान काम होतं। नाट्यकलेच्या सादरीकरणातून सुधीर कलिंगण यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आता ही लोककला अनेक देशात प्रसिद्ध झाली आहे। सुधीर कलिंगण यांच्या मृत्यूनंतर त्यांना लोकराजा ही पदवी देण्यात आली। हा त्यांच्या कलेचा केला गेलेला हा सर्वोच्च सन्मान आहे। सुधीर कलिंगण यांच्या रूपाने दशावताराला लोकराजा लाभला। सुधीर कलिंगण यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी प्रेक्षकांच्या आशीर्वादाने सिद्धेश कलिंगण पंकज कलिंगण यांनी भरून काढली। यापुढेही त्यांच्या पाठीशी या लोककलेच्या राजाच्या वारसदारांच्या पाठीशी जनतेनं उभं राहावं, ठामपणे उभं राहावं असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं। यावेळी नेरूरचे माजी सरपंच शेखर गावडे, विद्यमान उपसरपंच दत्ता माजळकर, माजी उपसरपंच समद मुदावर, दत्ता देसाई, यशवंत तेंडुलकर, भास्कर सामंत, संतोष रेडकर, वालदार शिंगाडे, सिद्धेश कलिंगण, पंकज कलिंगण, भागोजी गावडे, संदीप तोरसकर, चंद्रकांत खोत, प्रवीण नेरूरकर यांच्यासह सुधीर कलिंगण प्रेमी, कुटुंबीय आणि दशावतार प्रेमी सुद्धा उपस्थित होते।